जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भाऊनो, एकदम कडक विषयाआड व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग फेड वरती बनवलेला आहे भाऊनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भाऊनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही भाऊनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला भाऊनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपिकची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भाऊनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भाऊनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भाऊनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भाऊनो सुरुवातीला भाऊनो सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भाऊनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भाऊनो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भाऊनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भाऊनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भाऊनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भाऊनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचीही लिंक भाऊनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भाऊनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ओके, तर चला भाऊनो, आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भाऊनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि भाऊनो प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन भाऊनो आपला जो ऑडिओ सॉन्ग आहे ते भाऊनो ॲड करायचं आहे, जे की भाऊनो मी तुम्हाला वेबसाईटवरती दिलेलं आहे, तिथून तुम्ही भाऊनो डाउनलोड करून इथे ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। त्याच्यानंतर भाऊनो आपला ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे, तोसुद्धा मी वेबसाईटवरती दिलेला आहे। तर भाऊनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून भाऊनो आपला ओव्हरले व्हिडिओ इथून ॲड करायचा आहे। भाऊनो ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन भाऊनो राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भाऊनो इथून ट्रिम करायचा आहे आणि व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही जी PNG मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेली आहे ती भाऊनो ॲड करायची आहे आणि त्याची भाऊनो थोडीशी साईज भाऊनो कमी करायची आहे। वेबसाईटवरती भाऊनो ऑल मटेरियल आहे ते भाऊनो तिथून डाउनलोड करायचं आहे। PNG ॲड केल्यानंतर एवढेशी साईज ठेवायचे आणि नेक्स्ट बीटपर्यंत ती PNG भाऊनो खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर भाऊनो आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्यासाठी भाऊनो आपल्याला प्लसवरती क्लिक करून भाऊनो मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करायची आहे। थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचा आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भाऊनो इथून ट्रिम करायचे आहे। तर भाऊनो अशाच प्रकारे भाऊनो दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। भाऊनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर भाऊनो तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन फर्स्ट बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला भाऊनो लोगोचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे। या लोगोची आपण भाऊनो साईज थोडीशी कमी करून घेऊया, एवढ्याशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भाऊनो लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भाऊनो आपला लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर भाऊनो काय करायचं आहे, तर भाऊनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपीड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर भाऊनो आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती येऊन भाऊनो आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळे इमेजेसला भाऊनो आपला इफेक्ट नंबर 1 भाऊनो पेस्ट करायचा आहे। आपण जेवढे इमेजेस भाऊनो ॲड करून घेतलेले आहेत त्या सगळे इमेजेसला भाऊनो पटपट भाऊनो आपला इफेक्ट नंबर 1 भाऊनो पेस्ट करायचा आहे। तर भाऊनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल, व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भाऊनो। इथून भाऊनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भाऊनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भाऊनो, फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे। तर भाऊनो भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।